नमस्ते, आज मी आपल्यासमोर जव्हार नगर परिषदेमध्ये चाललेला भ्रष्टाचार फार जास्त प्रमाणात जव्हार शहरा नगर परिषदेमध्ये भ्रष्टाचार वाढलेला आहे। मी आपल्यासमोर आज एक पहिला विषय नगर परिषदेचा फार मोठा विषय आहे आणि सर्व शहरातील जनतेचा विषय आहे, त्याचा मी खुलासा आपल्यासमोर करत आहे। या ठिकाणी जव्हार नगर परिषदेमध्ये गेल्या 6 ते 8 महिन्यापासून प्रारूप आराखडा डीपी प्लान, हा डीपी प्लान 20 वर्षाचा डीपी प्लान असतो, या डीपी प्लानला मंजुरी देण्यासाठी 8 ते 10 महिन्यापासून जव्हार नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष महोदय, तसेच नगरसेवक, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी, हे सर्व एकत्र येऊन मिळून या कामाच्या पाठीमागे लागलेले आहेत। चांगली गोष्ट आहे, जव्हार शहराचा नवीन आराखडा, जव्हार शहराचा विकास व्हावा हे सर्वच नागरिकाची अपेक्षा असते आणि व्हायलाही पाहिजे। परंतु या ठिकाणी खेदाची बाब म्हणजे अशी की गेल्या 2 महिन्यामध्ये म्हणजे मला या गोष्टीची जेव्हा कल्पना झाली, त्यानंतर मी नगर परिषदेमध्ये 2 महिन्यापासून वारंवार चक्रा मारतो आहे। प्रारूप आराखडा जे तयार होत आहे याची नगर परिषदेमध्ये 2 दिवसामध्ये, 4 दिवसात, 8 दिवसामध्ये वारंवार सभा मीटिंगा चालू आहेत। नगराध्यक्ष महोदय, नगरसेवक, नगरपालिकेचे कर्मचारी अशा विविध प्रकारे नगर परिषदेमध्ये मीटिंगा चालू आहेत। मला माझ्या जसा मी वेळ काढून मला जसं जमलं त्या पद्धतीने मी नगर परिषदेमध्ये गेलो, वारंवार या मीटिंगा अटेंड केले, या मीटिंगामध्ये मी बसलो। माझ्या नजरेसमोर जी गोष्ट आली, जी खरी, ते मी जनतेसमोर आज तुमच्या समोर मी दाखवणार आहे। विषय असा आहे का प्रारूप आराखडा डीपी प्लॅन हा 20 वर्षाचा प्लॅन नगर परिषदेने नवीन तयार केलेला आहे। जुना जो प्रारूप आराखडा होता त्याची मुदत संपलेली आहे आणि मुदत संपल्यानंतर नवीन आराखडा तयार करण्यासाठी नगर परिषदेने पूर्णपणे ताकद लावलेली आहे। आता हा नवीन आराखडा तयार करत असताना काही नियम, अटी व शर्ती असतात कायदेशीर। जव्हार नगर परिषदेने नवीन आराखडा तयार करत असताना शहरातील लोकांना स्थानिक पेपरामध्ये बातमी देऊन, तसेच जव्हार शहरामध्ये दवंडी, अख्ख्या जव्हार शहरामध्ये दवंडी करून लोकांना कळवणं हे गरजेचं असतं की शहरातील नगर परिषदेकडून नवीन आराखडा तयार होत आहे। आपल्या कोणाची हरकत असेल तर आपण हरकती आपली जेव्हा नगर परिषदेमध्ये आपल्याला महिनाभराचा किंवा 15 दिवसाचा किंवा 2 महिन्याचा कालावधी देत आहे, आपण आपली हरकती लेखी स्वरूपात नगर परिषदेमध्ये सादर करावी। परंतु या ठिकाणी असं कुठलाही स्थानिक पेपरामध्ये बातमी न देता, कोणाची हरकत न घेता, नगराध्यक्ष महोदयांनी तसेच काही नगरसेवकांनी आपल्या मर्जीतल्या लोकांना घेऊन आणि स्वतःच्या स्वार्थासाठी, आपल्या फायद्यासाठी जव्हार शहराचा आराखडा तयार करायची तयारी केलेली आहे। या ठिकाणी मी तुम्हाला एक पत्र दाखवतो आहे, हा पत्र आहे, यामध्ये जव्हार नगरपालिका प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्याबाबत सहाय्यक संचालक नगर विकास पालघर माननीय मुख्य अधिकारी यांना 11 नगरसेवकांनी हरकती पत्र दिलेलं आहे। ही हरकत अशी आहे की हा जो नवीन आराखडा तयार होत आहे हा आराखडा आम्हाला मंजूर नाही, याच्यातले काही विषय असे आहेत का त्याचे आम्ही विरोध करतोय आणि आम्ही या आराखड्याला मंजुरी देणार नाही, अशी हरकती 11 नगरसेवकांनी घेतलेली आहे। या 11 नगरसेवकांनी हरकती घेतल्यानंतर देखील या प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्याची तयारी काही लोकांनी केलेली आहे। ही तयारी करत असताना गेल्या 23/12/2022 रोजी नगराध्यक्ष महोदय तसेच सर्व नगरसेवकाचा कार्यकाळ संपलेला आहे आणि हा कार्यकाळ संपल्यानंतर या आराखड्याला कायद्यानुसार मंजुरी देता येणार नाही। असं असताना देखील आज पण नगराध्यक्ष महोदय, नगरसेवक हे वारंवार
नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी बरोबर चर्चा करून काही नगरसेवक काही नगराध्यक्ष त्यांची नगर परिषदेमध्ये त्यांच्या दालनामध्ये चर्चा करून आणि याची तयारी त्यांनी कायम ठेवलेली आहे का हा आराखडा बेकायदेशीररित्या जो बनवलेला आराखडा ज्यामध्ये प्रामुख्याने जव्हार शहरातील सामान्य माणूस गोरगरीब यांचे घरं जाणार आहे किंवा त्यांच्या रस्त्यामध्ये घरं अतिक्रमणामध्ये तुटणार आहे किंवा रस्ता मोठा होणार आहे की छोटा होणार आहे या सर्व विषय यामध्ये आहेत. परंतु या नगराध्यक्ष महोदयांनी तसेच या नगरसेवकांनी यांच्या मर्जीतल्या लोकांना घेऊन यांच्या फायद्यासाठी जे तयार करायला जे घेतलेला आहे आराखडा, तर हा या आराखड्याला आज पण हे लोक वारंवार नगर परिषदेमध्ये बसून चर्चा करून कुठेतरी याला मंजुरी कशी द्यावी त्यांची आज पण तयारी चाललेली आहे. आता माझा म्हणण्याचा तात्पर्य असं आहे की जव्हार शहरातील जी जनता आहे या जनतेला हा विषय समजायला पाहिजे का हा विषय आहे काय. हा प्रारूप आराखडा तयार झाल्यानंतर 5 वर्षानंतर एखादा सामान्य माणूस एखादा गरीब माणूस तो त्याला माहीत पडलं का बाबा नवीन आराखडा तयार झाला आणि त्या आराखड्यामध्ये त्याचा घरासमोरून रस्ता मोठा झाला आणि त्याचं घर अर्धा तुटणार आहे किंवा त्याचा घरामध्ये आरक्षण टाकलेलं आहे असे काही फार काही विषय आहेत ते त्याला माहीत नाही असं जनतेला न कळवता हे मनमानी कारभार जे चाललेलं आहे आज पण बेकायदेशीररित्या या आराखड्याला मंजुरी देण्याची तयारी चाललेली आहे. म्हणून या ठिकाणी मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला जागरूक करत आहे की ह्या आराखड्याला बेकायदेशीररित्या आज पण मंजुरी देण्याची तयारी चालू आहे काही नगरसेवकाची नगराध्यक्ष महोदयाची ते नगर परिषदेमार्फत. तर कुठेतरी हा बेकायदेशीर काम होऊ नये आणि येणाऱ्या काळामध्ये जव्हार शहरातील जनतेला हे सर्व भोगावं लागेल त्यांना त्रास होऊ नये म्हणून मी आपल्यासमोर या हा विषय आपल्यासमोर एक खुलासा म्हणून आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत. माझा अशी विनंती आहे सर्व जनतेला तसेच नगराध्यक्ष महोदय आणि या आराखड्याच्या पाठीमागे लागलेले मंजुरीसाठी त्या सगळ्या जे काही जव्हार शहरातील व्यक्ती आहेत नगरसेवक आहे नगराध्यक्ष आहे ज्या नगराध्यक्षाचा कार्यकाळ संपलेला आहे अशा लोकांना मला विनंती आहे तसेच जनतेला पण विनंती आहे का आपण नगर परिषदेमध्ये जाऊन या विषयाबाबत मुख्याधिकारी यांच्याबरोबर चर्चा करावी आणि बेकायदेशीर चाललेला हा आराखड्याची म्हणजे बेकायदेशीर चाललेल्या आराखड्याला मंजुरी दे तर हा काम होऊ नये यासाठी मी सर्व जनतेला परत एकदा विनंती करतो व तसेच नगराध्यक्ष व नगर प्रत्येक जे नगरसेवक ज्याच्या पाठीमागे लागलेले आहेत त्यांनाही विनंती करतो का असा बेकायदेशीर काम करून गोरगरीब जनतेला जव्हार शहरातील यांना सामान्य माणसाला त्रास होऊ नये असा बेकायदेशीर काम या ठिकाणी होऊ नये अशी माझी विनंती आहे. आणि हा खुलासा मी जनतेसमोर केलेला आहे तसेच पुढच्या अंकामध्ये किंवा पुढील याच्या पुढे मी जनतेसमोर जेव्हा येणार तर जेव्हा नगर परिषदेच्या जेव्हा नगर परिषदेमध्ये चाललेला भ्रष्टाचार हे फार जास्त प्रमाणात आहे तर मी याच्या पुढे मी दुसरा नगर परिषदेच्या भ्रष्टाचाराचा विषय आपल्यासमोर घेऊन येणार आहे. धन्यवाद. महाराष्ट्र न्यूज 10 झहीर हमीद शेख कोकण विभाग प्रमुख.